ठीक है। काल मी टेस्टोस्टिरॉनचे फंक्शन सांगितले आणि इस्ट्रोजन। टेस्टोस्टिरॉन मेल सेक्स हार्मोन, इस्ट्रोजन फीमेल सेक्स हार्मोन। रजिस्टर बंद करा। आता आपण पहिला लॉन्ग क्वेश्चन्स या चॅप्टरचा जोही असणार तो चालू करू। फीमेल रिप्रोडक्टिव सिस्टीम किंवा आपण मेल रिप्रोडक्टिव पण घेऊ शकतो। तर फीमेल रिप्रोडक्टिव सिस्टीम हा आपण टॉपिक लॉन्ग क्वेश्चनसाठी सुरू करू। फीमेल जिनायटल सिस्टीम और रिप्रोडक्टिव सिस्टीम, फीमेल जिनायटल ऑर्गन असं पण म्हणतात त्याला, FGO, फीमेल जिनायटल ऑर्गन। ओके, फीमेल रिप्रोडक्टिव सिस्टीम्समध्ये कोणते कोणते ऑर्गन्स येतात हा पहिले प्रश्न आहे। या फीमेल रिप्रोडक्टिव सिस्टीमला अभ्यास करताना दोन पार्टमध्ये डिवाइड केलं, एक एक्सटर्नल जिनायटल ऑर्गन आणि एक इंटरनल जिनायटल ऑर्गन। एक्सटर्नल जिनायटल ऑर्गनचं दुसरं नाव आहे प्युडेंडम, और इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज व्हल्वा। एक्सटर्नल जिनायटल ऑर्गन और व्हल्वा किंवा प्युडेंडम, आणि एक आहे इंटरनल जिनायटल ऑर्गन। हे दोन्ही मिळून लॉंग क्वेश्चन आहे। इंटरनल जिनायटल ऑर्गन, आता एक्सटर्नल जिनायटल ऑर्गन और व्हल्वा और प्युडेंडम, म्हणजे जे बॉडीच्या बाहेरून बॉडीच्या सरफेसवर बसलेले जे ऑर्गन आहेत, जे बाहेरून दिसू शकतात ते एक्सटर्नल जिनायटल ऑर्गन, आणि जे बॉडीच्या आतमध्ये आहे त्याला इंटरनल जिनायटल ऑर्गन। आता पहिले तुम्ही डायग्राम्स समजून घ्या की आपल्याला एक मेलची आणि फिमेलची पेल्व्हिक कॅव्हिटीची डायग्राम काढायची आहे, एका साईडनं बॉडीला कट करून। म्हणजे माणसाला समजा जर असं उभं केलं आणि मधातून कापलं तर समोर प्युबिक सिम्पायसिस येईल, मागे सॅक्रम येईल। तर प्युबिक सिम्पायसिसपासून सॅक्रमपर्यंत जी पेल्व्हिक कॅव्हिटी येईल त्यात माणसाच्या पेल्विक कॅव्हिटीमध्ये समोरून मागेपर्यंत कोणते कोणते ऑर्गन राहतील आणि आईच्या शरीरात समोरून मागेपर्यंत कोणते कोणते ऑर्गन राहतील, कळलं असेल की नाही? कळलं असेल? ओके, आपण हे दोन हिप्पोन घेतले असे, हे इथे मागे सॅक्रम आहे, माहीत आहे तुम्हाला, इथून फीमर आहे, आपण एका साईडनं उभं करू आणि मधातून कापू असं दिसेल। तर इथे बरोबर प्युबिक सिम्पायसिस दिसेल आणि इथून असं सॅक्रम दिसेल असं वाला, आणि समोरून मागेपर्यंत कोणते कोणते ऑर्गन्स येतात ते आपण पाहू, असं मेलचं आणि फिमेलचं। काय काढणार आहो, समजले डायग्राम? ओके, आता समजा हे माणसाच्या शरीरातलं सपोज एका साईडचं प्युबिक सिम्पायसिस काढलं, या प्युबिक सिम्पायसिसच्या मागे गेलो आपण की इथं युरिनरी ब्लॅडर, इथून युरेथ्रा, युरेथ्रा माणसाच्या शरीरात प्रोस्टेटनं पहिले कव्हर असते, प्रोस्टेट ग्लँड, इथून माणसाच्या बॉडीच्या बाहेर पेनिस असतो जो युरेथ्रा पेनिसच्या थ्रू बॉडीच्या सरफेसवर ओपन होतो, हा ग्लान्स पेनिस, हा
हा बॉडी ऑफ पेनिस, इथं स्क्रोटम हे माणसाचा ॲबडॉमेनचा समोरचा भाग. ओके, म्हणजे हे बॉडीच्या बाहेरचा पार्ट आहे. तर इथं माणसाचं सॅक्रम, फर्स्ट सॅक्रल, सेकंड, थर्ड, फोर्थ, फिफ्थ आणि कॉसिक्स. या स्क्रोटममध्ये माणसाच्या दोन टेस्टीज राहतील, आपल्याला एकच दिसणार कारण आपण मधातून कापलेलं आहे. या टेस्टीजमध्ये स्पर्म तयार होतील, ते स्पर्म इपिरिडायमिसमध्ये स्टोअर्ड होतील, ते बॉडीच्या बाहेरून बॉडीच्या आतमध्ये आणण्यासाठी वास डिफरन्स असेल. इथून आला की इथं सेमिनल व्हसायकल असेल आणि इथं इजॅक्युलेटरी डक्ट असेल. तर सॅक्रमच्या समोरच्या साईडला इथून आपल्या इंटेस्टाईनचा, लार्ज इंटेस्टाईनचा पार्ट राहील सिग्मॉइड कोलॉन. इथून रेक्टम, रेक्टल ॲम्पुला, हे ॲनल कॅनल, हे ॲनस, हे माणसाची बटक राहील कमरेचा भाग आणि इथून एक माणसाचा पाय राहील असा. म्हणजे हे एक्स्टर्नल जिनॅटल, हे इंटरनल. ब्ल्यू कलरची डायजेस्टिव्ह सिस्टीम आहे, ही डायजेस्टिव्ह सिस्टीमचा एंड पार्ट आहे. हा रेक्टम आहे, हा स्टूल रिझर्व करतो आणि हे स्टूल बाहेर फेकतो. ओके, हे लघवी स्टोर्ड करतो आणि हा लघवी बाहेर फेकतो युरेथ्रा. पण टेस्टीजमध्ये तयार झालेले स्पर्म पण तिथूनच फिमेलच्या वजानात पुश होतात, म्हणून एक्सेटरी सिस्टीममध्ये मेल युरेथ्रा सांगितला होता मी. इट इज द युरोजिनायटल ट्रॅक्ट विच कॅरी द युरिन ड्युरिंग युरिनेशन अँड स्पर्म ड्युरिंग सेक्च्युअल इंटरकोर्स. आता हे माणसाच्या शरीरात पेल्विक कॅव्हिटीमध्ये तुम्हाला एक्सेटरी सिस्टीम पण दिसते, रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमचे काही भाग बाहेर दिसतात, काही भाग आतमध्ये दिसतात, मागे डायजेस्टिव्ह सिस्टीम दिसते. हा आपला नंतरचा टॉपिक आहे, पण सोबत काढायचा म्हणून मी काढून घेतला. आता आपल्याला फिमेलला पेल्विक कॅव्हिटी एका साईडनं पाहायची. तर सपोज असा विचार करा की हे प्युबिक सिम्पायसिस काढला आपण. प्युबिक सिम्पायसिसनंतर इथे युरिनरी ब्लॅडर दाखवला, इथून युरेथ्रा फिमेलचा. त्याच्यानंतर हा फिमेलचा व्हजायनल ओपनिंग जिथं इंटरकोर्स केल्या जाते, जिथून मेस्ट्रुअल सायकलचा फ्लो बाहेर येतो, जिथे आपण सगळे जण जन्माला आलो, हा आहे व्हजायना. व्हजायनाच्या वर गेलो तर इथं आहे युटेरस. शिकवत काहीच नाही आहे मी, फक्त समजून सांगत आहोत तुम्हाला की कन्सेप्ट का आहे. पहिले आपण काय शिकणार हा टॉपिकच नाही घेतला मी, फक्त लिहून ठेवला. पहिले आपण तिथपर्यंत जाऊ त्या टॉपिकपर्यंत की हा बॉडीत कुठे आहे आणि कसा आहे. मग आता हे सॅक्रम जसं आहे तसं फिमेलमध्ये पण सॅक्रम असणार. हे सॅक्रम फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ, फिफ्थ आणि हे कॉसिक्स. हा आहे तुमचा सिग्मॉइड कोलॉन, हा आहे तुमचा रेक्टम, हा रेक्टल ॲम्पुला, हा ॲनल कॅनल, हा ॲनस, हा आहे बटक, आईचा कंबरेचा भाग, इथून आईचा पोटाचा भाग. पण इथे लेबिया मेजोरा, लेबिया मायनोरा, इथं क्लिटोरिस, ते सांगणार आहोत मी आता. आणि आईचा हा एक पायाचा भाग. म्हणजे आईच्या पेल्विक कॅव्हिटीमध्ये ब्लॅक कलरची एक्सेटरी सिस्टीम आहे, रेड कलरची रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम आहे, ब्ल्यू कलरची डायजेस्टिव्ह सिस्टीम आहे
आणि ब्लॅक कलरचं स्केलेटन आहे. आता हे मी तुम्हाला मेल आणि फिमेल एका साईडला उभा करून पेल्विक कॅव्हिटी मधातून कापली आणि समोरून मागेपर्यंत कोणते कोणते ऑर्गन्स असतात ते दाखवले. पण आता तुम्हाला पेल्व्हिक कॅव्हिटीच्या आतमधले ऑर्गन दिसत आहे, म्हणजे हा इंटरनल जिनायटल ऑर्गन आहे फिमेलचं. मला तुम्हाला फक्त हे दाखवायचं आहे एक्सटर्नल, जिथून आपण जन्माला आलो. हो, मग आता तुम्ही डोळ्यासमोर आणा की ज्या आईची डिलिव्हरी सुरू असते त्या आईला डॉक्टर डिलिव्हरीच्या वेळेस ज्या पोझिशनमध्ये झोपवतात, ज्या पोझिशनमध्ये आई झोपली असणार आणि आपल्याला जन्म दिला असणार आणि डॉक्टर बाळाचं डोकं बाहेर येताना वाट पाहत असणार, तर बाहेर बाळाचं डोकं यायच्या पहिले जे जिनायटल ऑर्गन दिसतात ते एक्सटर्नल जिनायटल ऑर्गन, त्याला म्हणतात व्हल्वा ऑर प्युडेंडम. आता आई डिलिव्हरीच्या पोझिशनमध्ये झोपणे, तसं आपण जे नॉर्मल झोपतो त्याच्या दोन पोझिशन असतात. आपण आपला चेहरा वर पाहून, जर आपलं पोट आणि चेहरा वर असेल, आपण चित्त झोपलेलं असणार, तर त्याला सुपाईन पोझिशन म्हणतात. सुपाईन पोझिशन हातामध्ये पण सांगितलं होतं मी, याला सुपायनेशन म्हणतात, याला प्रोनेशन. सुपायनेशन प्रोनेशन, तसं माणूस सरळ झोपलेला असणे त्याला सुपाईन पोझिशन म्हणतात आणि उबडा झोपणे त्याला प्रॉन पोझिशन म्हणतात, म्हणून प्रोनेशन शब्द आलेला आहे. प्रॉन म्हणजे उबडा झोपलेला असणे, म्हणजे पोटावर झोपलेला असणे. तर आई डिलिव्हरीच्या वेळेस तर सुपाईन पोझिशनमध्ये असणार, पण सुपाईन पोझिशनमध्येही आई जेव्हा बाळाला जन्म देत असते तेव्हा आईचे दोन्ही पाय पोटाजवळ घेतलेले असतात आणि दोन्ही पाय एकमेकांपासून दूर फाकवलेले असतात, त्याला ॲबडक्शन केलेलं असतात हिप जॉईंटचा. आणि ती जी आईची पोझिशन आहे, जे टेबलवर आई झोपलेली आहे आणि आता बाळ बाहेर येणार आहे, त्याला म्हणतात लिथोटॉमिक पोझिशन. काय म्हणतात? लिथोटॉमिक पोझिशन. लिथोटॉमिक पोझिशन म्हणजे डिलिव्हरीची पोझिशन. मग आता तुम्हाला ह्या दोन डायग्राम मेल आणि फिमेलच्या मी व्हर्टिकल सेक्शनमध्ये पेल्विक कॅव्हिटी कापून दाखवलेल्या आहेत, पण जसं आई डिलिव्हरीच्या पोझिशनमध्ये झोपते लिथोटॉमिक पोझिशनमध्ये, असा मेल फिमेल जर आपण झोपवले तर त्यांचे तुम्हाला खालून एक्सटर्नल जिनायटल ऑर्गन दिसतील. जे एक्सटर्नल जिनायटल ऑर्गन दिसतील ते डायग्राम मला तुम्हाला काढून दाखवायचे. तर आता तुम्ही विचार करायचा की सपोज हे आईचे दोन थाय आहेत आणि आईचा हा बटकचा भाग आहे बेडला लागलेला. इथं आईचं अॅनल कॅनल आहे, म्हणजे हे ओपनिंग. इथून आईचे दोन थाईज आहेत, थाईज मी कापून दाखवले. हा डॉक्टरचा टेबल आहे. कळलं असेल? इथं हे आईचं व्हजायनाचं फक्त ओपनिंग दिसणार. इथे हे व्हजायनाचं ओपनिंग आहे. याच्यावर आईचं युरेथ्राचं ओपनिंग दिसणार. हा युरेथ्राचं ओपनिंग आहे आणि हा लेबिया मेजोरा आहे आणि हा लेबिया मायनोरा आहे. आणि इथून हा आईचा खालून एक्सटर्नल जिनायटल ऑर्गन दिसण्याचा व्ह्यू आहे, यालाच आपण जिनायटल ऑर्गन म्हटलं होतं. एक्सटर्नली पाहत आहोत आपण, आज एक्सटर्नल जिनायटल ऑर्गन. तर
आईच्या शरीरामध्ये जिथं एक्स्टर्नल जिनाइटल ऑर्गन शरीराच्या ज्या भागावर बसलेलं असतात खालच्या साईडला, जे आपण खालून पाहता, तुमच्या अजूनही लक्षात नसेल आलं तर तुम्ही हा विचार करू शकता की हे आईचे असे थाय आहेत. आलं का डोळ्यासमोर? यस. तर हे आहेत एक्स्टर्नल जिनाइटल ऑर्गन. आता असंच जर आपल्याला मेलची डायग्राम काढायची असली तर मेलच्या डायग्राममध्ये पेल्विक कॅव्हिटी थोडी बारीक राहील, हे मेलचे थाईज राहतील, हा डॉक्टरचा टेबल राहील. माणसांना पण असं ऑपरेशन करताना कधी कधी झोपावं लागते जेव्हा माणसाचं मूळ व्याधचं ऑपरेशन असते, म्हणजे अनल कॅनलमध्ये जे मूळ व्याध असतात त्याच्या ऑपरेशनच्या, त्यांना पण असंच झोपतात जसं आईला डिलेवरीच्या वेळेस झोपत, किंवा आईला मूळव्याधीचं ऑपरेशन असलं तरी पण हीच पोझिशन घ्यावं लागते, कारण याच पोझिशनमध्ये तुम्हाला जेही काही अनल कॅनलमध्ये असणार पाईल्स असणार म्हणजे मूळव्याध असणार, किंवा फिशर्स असणार फिश्युला असणार, ते मला मराठीत तर नाव माहीत नाही, त्याला काही लोक भगंदर म्हणतात आणि काय काय म्हणतात, तर तो आपला जिथून आपली स्टूल बाहेर पडते अनल कॅनल तिथं होणारे हे आजार आहेत. तर त्या पोझिशनमध्ये मेल फिमेलला आपण अशाच पोझिशनमध्ये झोपवतो. तर इथे माणसाचं तुम्हाला पेनिस दिसणार आणि इथं माणसाचं स्क्रोटम दिसणार. हा जो मी डायमंडच्या आकाराचा स्पेस तुम्हाला काढून दाखवत आहे हा आणि हा, याला पेरिनियम म्हणतात. पेरिनियम जिथं एक्स्टर्नल जिनाइटल ऑर्गन मेल फिमेलचे बसलेले असतात, म्हणजे आता याच्यात तुम्हाला युटेरस दिसत नाही, रेक्टम दिसत नाही, ब्लॅडर दिसत नाही, कारण ते सगळे पेल्व्हिक कॅव्हिटीच्या आतमधले ऑर्गन आहेत, ते इंटरनल जिनाइटल ऑर्गन आहे. म्हणून हे इंटरनल जिनाइटल ऑर्गन इन फिमेल, हे इंटरनल जिनाइटल ऑर्गन मेल, आपल्याला फक्त हा भाग पाहायचा होता आणि हा भाग पाहायचा होता. तर हे एक्स्टर्नल जिनाइटल ऑर्गन फिमेलचे, हे एक्स्टर्नल जिनाइटल ऑर्गन मेलचे, कळलं हो की नाही? हां. आता आपण आलो पोझिशन की आपल्याला जे फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम शिकायची आहे त्याच्यात आपल्याला पहिले ही डायग्राम शिकायची आहे आणि नंतर ही डायग्राम शिकायची. आता याच्यात तुम्हाला एक वजायना आणि एक युटेरस दिसत आहे, पण हे आपण मधातून कापलं म्हणून. आता समजा आईला आपण सरळ उभं केलं असं आणि समोरून जर पोटाची भिंत फाडली आणि ही खाली टाकली आणि आईची पेल्विक कॅव्हिटी पाहिली की मला समोरून गर्भाशय दाखवायचा आहे, तर मला पहिले ब्लॅडर काढावं लागेल, कारण हे ब्लॅडर समोर येणार. ब्लॅडर काढल्यावर आईचं गर्भाशय दिसणार. म्हणजे मला आता तुम्हाला एक डायग्राम अशी काढून दाखवायची आहे की ज्याच्यात आईच्या पेल्विक कॅव्हिटीमधलं युटेरस समोरून दाखवायचं. हे काय झाले? हे आतमधले एका साईडचे झाले. हे एक्स्टर्नल जिनाइटल ऑर्गन म्हणजे जे बॉडीच्या सरफेसवर आहे, जसं तुमच्या डायजेस्टिव्ह सिस्टीममध्ये तुमचे लिप्स हे बॉडीच्या सरफेसवर आहे, पण माउथ, फॅरिंग्स, इसोफेगस, स्टमक हे आतमध्ये गेले. अरे हो की नाही? रेस्पिरेटरी सिस्टीमचं बाहेरून दिसणारा ऑर्गन म्हणजे नोज आहे आणि नॉस्ट्रील आहे, बाकी मग नेझोफॅरिंग्स, लॅरिंग्स, ट्रकिया, ब्रॉन्कस, लंग्स हे इंटरनल गेले. आपण आता पहिले एक्स्टर्नल जिनाइटल ऑर्गनसाठी ही डायग्राम शिकणार आहोत. आता समोरून डायग्राम काढायची असली तर कसं काढणार? समोरून डायग्रामसाठी असा विचार करा की हे झिपॉइड प्रोसेस काढली स्टर्नमची, हे रिब्स काढलं, रिब्स काढल्यानंतर हे ॲब्डॉमेन काढलं, ही खालची पेल्विक कॅव्हिटी काढली, हे आईचं समोरून प्युबिक सिम्पायसिस काढलं आणि हे आईचे दोन लोअर लिम काढले, हे प्युबिक सिम्पायसिस. इथं पहिले समोर ब्लॅडर दिसणार, ते ब्लॅडर आपण काढून घेणार, कारण एक्सेटरी सिस्टीम आपला टॉपिक नाही आहे. आता इथे आईचं युटेरस दिसणार
आणि हा आईचा खाली वजायना दिसणार. हे वजायनाचं ओपनिंग आपल्याला हे दिसत आहे. हे युटेरस असं एका साईडनं दिसत आहे, समोरून पाहिलं तर असं दिसत आहे. युटेरसच्या दोन्ही साईडला दोन फॅलोपियन ट्यूब्स असणार. आणि फॅलोपियन ट्यूब्सच्या खाली आईच्या दोन ओहोरी दिसणार, म्हणजे व्हजायना, युटेरस, फॅलोपियन ट्यूब आणि दोन ओहोरी. वन व्हजायना, वन युटेरस, टू फॅलोपियन ट्यूब अँड टू ओहोरी. हे आईचे इंटरनल जिनायटल ऑर्गन असणार. आणि आईचे एक्सटर्नल जिनायटल ऑर्गन पाहायचे असतील तर हे दिसणार. तर आता मला ही डायग्राम शिकवणं तुम्हाला सुरू करायची. ओके, हा एक्सटर्नल जिनायटल ऑर्गन ऑर व्हल्वा ऑर प्युडेंडम हा टॉपिक तुम्हाला मला सांगायचा आहे.